नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन रामदास घोडे, उपशिक्षक ठाणे मनपा, शाळा क्रमांक 56 ओळा. मी आज आपल्यासमोर आज एक इंग्रजी व्याकरणाचा एक टॉपिक घेऊन आलेलो आहे. तर आपण इंग्रजी व्याकरणाचा हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी आपण मागच्या वर्षी आपण जे शिकलो होतो त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. तर पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांचे प्रकार. कारण आता सपोज आपण एक वाक्य घेऊया. वाक्य आहे राम इज अ बॉय, बरोबर की नाही? तर ह्या वाक्यामध्ये काही पार्ट्स ऑफ स्पीच आले. फॉर एक्झाम्पल, राम म्हणजे नाव, इज हे वर्ब आहे. वर्ब म्हणजे कोणतं वर्ब आहे? तर हेल्पिंग वर्ब आहे. आणि बॉय इट इज ऑल्सो नाव. हे काय आहे? नाउन आहे, नाम आहे. परंतु कोणतं नाउन आहे? कॉमन नाउन, बरोबर की नाही? तर हे सर्व आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहे. परंतु जर हेच वाक्य आपण राम इज अ स्ट्रॉंग बॉय असं लिहिलं, तर ह्या वाक्यामध्ये राम काय आहे? येस, नाउन आहे. इज वर्ब आहे. कोणतं वर्ब आहे? इज हेल्पिंग वर्ब आहे. आणि अस्ट्रॉंग, अस्ट्रॉंग काय आहे? ऍडजेक्टिव्ह, बरोबर की नाही? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? ऍडजेक्टिव्ह म्हणतात, बरोबर की नाही? आणि बॉय काय आहे? तर आपलं कॉमन नाउन आहे, बरोबर की नाही? तर नामाला विशेष, नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं? ऍडजेक्टिव्ह म्हटलं जातं. आणि आज हे जे ऍडजेक्टिव्ह आहे हे अतिशय महत्वाचं आहे. आज जो आपण जो टॉपिक शिकणार आहोत त्यासाठी. आणि आपला टॉपिक कोणता आहे? डिग्री. कोणता टॉपिक आहे? डिग्री. आणि ह्या डिग्रीसाठी हा ऍडजेक्टिव्ह खूप महत्वाचा रोल प्ले करतो, अतिशय महत्वाचा आहे. म्हणून आपण काय करणार आहोत? ह्या ऍडजेक्टिव्ह वरूनच आपण डिग्री ऑफ कम्पॅरिझन करणार आहोत आणि आपण पाहणार आहोत डिग्री. तर डिग्रीतला पहिलं पुढचा प्रकार काय आहे? डिग्रीचे तीन प्रकार पडतात. एक आहे पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. सो डिग्रीचे टाइप्स, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह, हे तीन प्रकार आपण डिग्रीचे पाहणार आहोत. तत्पूर्वी ही जी डिग्री आहे या डिग्रीसाठी अतिशय महत्वाची गोष्ट असते ऍडजेक्टिव्ह. सो आपल्याला, आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय. तर ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर आपण ही काही वाक्य पाहूया. स्ट्रॉंग गर्ल, बिग बॉल, रेड रोज, क्लेवर बॉयज, हे आपल्याला ही जी वाक्य आहे या वाक्यामध्ये काही शब्द आलेले आहेत. जसे स्ट्रॉंग, बिग, रेड, क्लेवर, हे जे शब्द आहेत हे शब्द सगळे नाउनला डिस्क्राईब करतात. आणि जे नाउनला डिस्क्राईब करतात त्यांना सगळ्यांना काय म्हणतात? ऍडजेक्टिव्ह असे म्हणतात. ऍडजेक्टिव्ह म्हणजे मराठीमध्ये विशेषण. आपण मागच्या वर्षी पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये शिकलो होतो नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब. तर त्यातीलच हे ऍडजेक्टिव्ह. आणि ह्या हे जे ऍडजेक्टिव्ह आहेत हे अतिशय महत्वाचा रोल प्ले करतात डिग्रीमध्ये. कारण डिग्री वरूनच आपण सॉरी ऍडजेक्टिव्ह वरूनच आपण ठरवतो की डिग्री म्हणजे काय. सर चला आज आपण पाहूया की डिग्री म्हणजे काय. तर आपल्यासोबत पहिली डिग्री आहे. मी तुम्हाला आता सांगितलं होतं की डिग्रीचे तीन प्रकार आहेत, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. आपण टप्प्याटप्प्याने ती डिग्री पाहणार आहोत. तर पहिली डिग्री आहे पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला काही वाक्य दिसतात. पहा काय वाक्य आहे, लायन इज अ स्ट्रॉंग ॲनिमल. आणखीन एक वाक्य पाहूया, राम इज अ टॉल बॉय. पहा बरं, आपल्याला याच्यामध्ये दिसतोय राम, हा राम जो आहे हा काय आहे? टॉल बॉय आहे. आणि तिसरं वाक्य आहे सीता इज अ यंग गर्ल. यंग म्हणजे काय, तर तरुण मुलगी आहे किंवा हे आहे. तर आपले हे जे तिन्ही सेंटेन्स आहेत या तिन्ही सेंटेन्समध्ये मी काही शब्द अंडरलाईन केलेले आहेत. कोणते आहेत बरं हे शब्द?
हेच आपण थोड्या मागच्या स्लाइड मध्ये पाहिले होते की स्ट्रॉंग, टॉल, यंग हे ऑल वर्ड्स आर ऍडजेक्टिव्ह. हे सगळे शब्द काय आहेत, ऍडजेक्टिव्ह आहेत ज्यांना आपण अंडरलाईन केलेले आहे. आणि हेच ऍडजेक्टिव्ह अजून आपल्याला कळतं की दे आर इन अ सिम्पल फॉर्म. कशामध्ये आहेत ते, साध्या रूपामध्ये आहेत. म्हणून ह्या ज्या वेळेस एखादं सेंटेन्स मधील ऍडजेक्टिव्ह सिम्पल फॉर्म मध्ये असतं, एखाद्या सेंटेन्स मधील ऍडजेक्टिव्ह जर सिम्पल फॉर्म मध्ये असेल तर त्यावेळेस कोणती डिग्री होते, पॉझिटिव्ह डिग्री होते. कोणती डिग्री होते, पॉझिटिव्ह. ही आहे आपली डिग्री, पहिली डिग्री, की जी ज्याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण, हे सिम्पल फॉर्म मध्ये असतं. आणि एखाद्या वाक्यामध्ये जर ऍडजेक्टिव्ह आला असेल तर आपण त्या ऍडजेक्टिव्ह जर सिम्पल फॉर्म मध्ये असेल तर ते वाक्य कोणत्या डिग्री मध्ये असतं, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये असतं. त्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट, आपली नेक्स्ट कोणती आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री. तर आपण काही वाक्य पाहूया त्यासाठी. आपली कंपॅरेटिव्ह डिग्री ही आपली दुसरी डिग्री आहे. ह्या डिग्रीमध्ये काय असतं, काही वाक्य पाहूया त्यानुसार आपल्या लक्षात येईल आपलं पहिलं वाक्य काय आहे. आता लक्ष द्या बरं का, आपण ज्यावेळेस पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य पाहिलं होतं त्याच्यातलं पहिलं वाक्य आपलं काय होतं, लायन इज स्ट्रॉंग ॲनिमल. बरोबर की नाही, काय होतं वाक्य, की लायन इज अ स्ट्रॉंग ॲनिमल. परंतु कंपॅरेटिव्हमध्ये काय झालं ते वाक्य, लायन इज स्ट्रॉंगर दॅन फॉक्स. लायन इज स्ट्रॉंगर दॅन फॉक्स. पुढचं वाक्य पाहूया, राम इज टॉलर दॅन मनोज. पहा, आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये पहिलं वाक्य पाहिलं, दुसरं वाक्य पाहिलं होतं राम इज टॉल बॉय. परंतु आता राम इज टॉलर दॅन मनोज म्हणजे काय, दोन मुले आहेत. कोण, एक आहे आपला राम आणि दुसरा मुलगा कोण आहे, पायाचं नाव येईल राम, आणि दुसरा मुलगा कोण आहे, मनोज. आता ह्या चित्रावरून आपल्या लक्षात येतं की राम हा मनोजपेक्षा उंच आहे. म्हणजे राम इज टॉलर दॅन मनोज. बरोबर की नाही, म्हणजे ह्या दोघांमध्ये काय झालेले आहे, तुलना झालेली, की राम हा उंच आहे कोणापेक्षा, मनोजपेक्षा. आपण तिसरं वाक्य पाहूया, सीता इज यंगर दॅन राधा. म्हणजे ह्या वाक्याचा अर्थ काय होतो, सीता ही राधापेक्षा यंग आहे, यंगर आहे. यंग काय झालं, सिम्पल फॉर्म झाला. आणि यंगर दॅन म्हणजे काय, तर त्यांच्या दोघांमध्ये काय झाली, तुलना झाली. तर आपण पुढचं वाक्य याच्यावरून आपल्या काय लक्षात येत आहे, काय फरक होता पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये, मला एक सांगा बरं. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय होतं, तर स्ट्रॉंग होतं. काय होतं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये, ऍडजेक्टिव्ह कशात होता, सिम्पल फॉर्म मध्ये होता. तोच कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये काय झाला, स्ट्रॉंगर. म्हणजे काय लागलं, ईआर लागलं. आणि याच्यावरूनच आपण आता आपण पॉझिटिव्ह डिग्रीची काय व्याख्या केली होती, की जर हे जे ऍडजेक्टिव्ह आहे हे जर सिम्पल फॉर्म मध्ये असेल तर कोणती डिग्री होते, पॉझिटिव्ह. परंतु त्याच ऍडजेक्टिव्हला जर ईआर लागला, काय लागला, ईआर लागला, तर ते कोणत्या डिग्रीमध्ये होतं, कोणत्या डिग्रीमध्ये होतं, ईआर लागल्याच्या नंतर हायर डिग्रीमध्ये जातं. हायर डिग्री म्हणजे काय, पॉझिटिव्हमध्ये फक्त सिम्पल फॉर्म असतो आणि कंपॅरेटिव्हमध्ये काय असतं, त्याला ऍडजेक्टिव्हला ईआर दॅन लागलेला असतो. मग याच्यावरून आपण अशी व्याख्या होते कंपॅरेटिव्ह डिग्रीची, जर इन सेंटेन्स ऍडजेक्टिव्ह इन ईआर फॉर्म विच रेफर्स हायर डिग्री, when there is a comparison of two nouns it is called as a comparative degree. म्हणजे दोन नामांमध्ये काय होते, तुलना होते. आपण पाहिली होती वाक्य, कोणकोणती पाहिली होती, लायन फॉक्स. लायन इज स्ट्रॉंगर दॅन फॉक्स, म्हणजे लायन हा फॉक्स पेक्षा स्ट्रॉंगर आहे. राम इज टॉलर दॅन मनोज, आपण चित्र पाहिले होते की नाही मागच्या स्लाइड मध्ये, त्याच्यामध्ये काय दिसत होतं, की राम हा मनोज पेक्षा काय आहे, टॉलर आहे. टॉलर म्हणजे काय, उंच आहे. आणि पुढचं वाक्य पाहिलं होतं आपण, सीता इज यंगर दॅन राधा, म्हणजे राधा, सीता ही राधापेक्षा, म्हणजे दोन नाव, मनोज राम, त्यानंतर सीता आणि राधा, लायन आणि फॉक्स, हे दोन नाम आहेत आणि ह्या दोघांमध्ये तुलना केलेली आहे.
आणि तुलना करण्यासाठी आपण ह्या स्ट्रॉंगचं काय केलं, स्ट्रॉंगर केलं. म्हणजे ऑटोमॅटिकली ज्या वेळेस दोघांची तुलना होते ईआर फॉर्म मध्ये, त्यावेळेस कोणती डिग्री असते? कंपॅरेटिव्ह डिग्री असते. आलं लक्षात? तर असा फरक असतो पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. आणि ह्या दोन्ही डिग्रींमध्ये डिग्रीचा सगळ्यात महत्वाचा आत्मा म्हणजे ऍडजेक्टिव्ह असतं. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? स्ट्रॉंग, बरोबर की नाही? टॉल, बिग, हाय, हे सगळ्या ऍडजेक्टिव्ह आहेत. आणि ह्या ऍडजेक्टिव्ह वरून आपल्याला काय कळतं की ह्या ऍडजेक्टिव्ह वरूनच आपण डिग्री करू शकतो. आता सुपरलेटिव्ह डिग्री, आपण दोन्ही पाहिल्या, पॉझिटिव्ह पण पाहिली कंपॅरेटिव्ह पण पाहिली. पॉझिटिव्ह मध्ये काय होतं, ज्या वेळेस ऍडजेक्टिव्ह सिम्पल फॉर्म मध्ये असतं, कशामध्ये असतं, सिम्पल फॉर्म मध्ये, त्यावेळेस ते काय होतं, पॉझिटिव्ह डिग्री होते. परंतु ह्याच सिम्पल फॉर्मला, ह्याच सिम्पल फॉर्म मधल्या ऍडजेक्टिव्हला जर ई आर लागलं तर ते कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये जातं. परंतु सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये पण असंच आहे. पण सुपरलेटिव्ह मध्ये कसं असतं, आता कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये काय होतं, एका नामाची दुसऱ्या नामाशी तुलना होते. रामची मनोजशी, राधाची सीता बरोबर, आणि लायनची फॉक्स बरोबर, म्हणजे दोन नावांची तुलना होते. परंतु सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये थोडासा फरक असतो. काय असतो फरक? तर सुपरलेटिव्ह डिग्री, त्या सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये काय असतं बा, वाक्यामधून लक्षात येईल तुमच्या, लायन इज द स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल. काय वाक्य आहे? लायन इज द स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल. दुसरं वाक्य काय आहे? राम इज टॉलेस्ट ऑफ ऑल. आता आपण मगाशी कंपॅरेटिव्ह मध्ये पाहिलं होतं की राम हा मनोज पेक्षा टॉलर आहे, बरोबर की नाही? दोघांची तुलना होती. परंतु सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये तसं नसतं. सुपरलेटिव्ह मध्ये एकाची तुलना अनेकांशी होत असते. एकाची तुलना अनेकांशी आपण पिक्चरच्या माध्यमातून समजून घ्या. पहा बरं, हा आला राम, ऐक ना आपल्या मागच्या स्लाइड मधला राम. चला आपण त्या डोक्यात त्याचं नाव पण देऊया. हा राम हा कोण होता मागच्या स्लाइड मधला? मनोज. आणि आता तिसरा आणखीन एक येतो, त्यांचा मित्र. पहा बरं, हे जर तिन्ही चित्र आपण जर पाहिले तर ह्या तिघांमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग टॉलेस्ट कोण आहे? राम आहे. कोण आहे टॉलेस्ट? राम. सो राम इज द टॉलेस्ट ऑफ ऑल. म्हणजे काय? ह्या दोघांपेक्षा, जे तीन मित्र आहेत की नाही, ह्या तिघांपेक्षा राम जो आपला आहे, आपण ज्या पहिल्या स्लाइड मध्ये पाहिला होता, दुसऱ्या स्लाइड मध्ये पण पाहिला होता, तसं ह्या तिघांमध्ये तो काय आहे? टॉलेस्ट आहे. म्हणजे राम इज टॉलेस्ट ऑफ ऑल. ह्या सगळ्यांमध्ये, ह्या तिघांमध्ये ज्यावेळेस दोघे जण असतात त्यावेळेस कंपॅरेटिव्ह डिग्री असते. पण दोघांपेक्षा जास्तांची ज्यावेळेस तुलना केली जाते एकासोबत, त्यावेळेस कोणती डिग्री असते? सुपरलेटिव्ह डिग्री असते. सो राम इज टॉलेस्ट ऑफ ऑल. तर आणखीन एक वाक्य पाहिलं होतं आपण पॉझिटिव्ह मध्ये पण पाहिलं होतं की सीता इज अ यंग गर्ल, त्यानंतर सीता इज यंगर दॅन राधा. आणि सुपरलेटिव्ह मध्ये काय होणार मग? सीता इज यंगेस्ट ऑफ ऑल. तर मला एक सांगा की याच्यामध्ये आपलं जे ऍडजेक्टिव्ह आहे, त्या ऍडजेक्टिव्ह मध्ये काय फरक पडत गेला रे? पॉझिटिव्ह डिग्री मध्ये ते काय होतं? पॉझिटिव्ह डिग्री मध्ये काय होतं? ते सिम्पल फॉर्म मध्ये होतं. कंपॅरेटिव्ह मध्ये त्याला ई आर लागला. मग मला एक सांगा बरं, सुपरलेटिव्ह मध्ये त्याला काय लागले? काय लागलेलं आहे? येस, आपल्या लक्षात येईल काय लागलेलं आहे? ईएसटी लागलेलं आहे. काय लागलेलं आहे? ईएसटी. म्हणजे आपलं ऍडजेक्टिव्ह कोणत्या फॉर्म मध्ये असतं? ईएसटी फॉर्म मध्ये असतं. म्हणजे हे जर स्ट्रॉंग इथे असेल, कंपॅरेटिव्ह मध्ये ई आर लागल्यावर ते स्ट्रॉंगर झालं, तर ते सुपरलेटिव्ह मध्ये काय होणार? स्ट्रॉंगेस्ट. काय होणार? स्ट्रॉंगेस्ट. म्हणजे काय, कोणता फॉर्म लागला? ईएसटी फॉर्म लागला. म्हणजे आपल्या लक्षात येईल काय फरक असतो या तीन डिग्र्यांमध्ये. की पहिला फरक, महत्वाचा फरक म्हणजे त्याचं पॉझिटिव्ह मध्ये ऍडजेक्टिव्ह हे सिम्पल फॉर्म मध्ये असतं, कंपॅरेटिव्ह मध्ये ऍडजेक्टिव्ह हे ई आर फॉर्म मध्ये असतं, आणि सुपरलेटिव्ह मध्ये ईएसटी फॉर्म मध्ये असतं. हा पहिला मुख्य फरक, म्हणजे आपल्या ऍडजेक्टिव्ह मध्ये होणारा मुख्य फरक. त्यानंतर पॉझिटिव्ह मध्ये एकाची तुलना असते, कंपॅरेटिव्ह मध्ये एका नामाची दुसऱ्याशी, म्हणजे एखाद्या व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीशी तुलना असते. त्याच्यामध्ये आपण वाक्य पाहिलं होतं की राम इज टॉलर दॅन मनोज, लायन इज स्ट्रॉंगर दॅन फॉक्स, राधा सीता इज यंगर दॅन राधा, बरोबर की नाही? ई आर दॅन लागला होता.
परंतु याच्यामध्ये आपला काय लागला होता, ईएसटी म्हणजे कंपेरेटिव्ह डिग्री मध्ये दोन नामाची तुलना होते, परंतु सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये काय होतं, एका नामाची अनेक नाम अनेक जणांशी तुलना होते. म्हणजे पाहिलं का आपण शेवटी काय वापरलं होतं, लायन इज स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल, म्हणजे लायन हा इतरांपेक्षा काय आहे, स्ट्रॉंग आहे. राम इज टॉलर दॅन ऑल, म्हणजे राम हा इतरांपेक्षा काय आहे, उंच आहे, म्हणजे सगळ्यात उंच आहे तो, जे ज्यांच्याशी त्याची तुलना करण्यात आली त्यांच्यामध्ये तो सगळ्यात उंच आहे. आलं लक्षामध्ये? तर मग याच्यावरून आपण काय डेफिनेशन करू शकतो रे. आता ईएसटी फॉर्म म्हणजे रेफर्स टू द हायएस्ट डिग्री, सगळ्यात हायएस्ट, जो सगळ्यात उंच असतो. आपल्या वर्गामध्ये असतो की ना एखादा मुलगा की तो सगळ्यापेक्षा उंच असतो किंवा सगळ्यापेक्षा थोडासा हुशार असतो, मग त्याला आपण काय म्हणतो, क्लेव्हरेस्ट. जर तो दोघांमध्ये असेल तर त्याला काय म्हणणार आपण, क्लेव्हर. म्हणजे जे ऍडजेक्टिव्ह आहे क्लेव्हर, त्याला आपण कंपेरेटिव्ह मध्ये ईआर फॉर्म लावणार आणि सुपरलेटिव्ह मध्ये ईएसटी फॉर्म लावणार. आणि मग याच्यावरून आपण सुपरलेटिव्ह डिग्रीची काय डेफिनेशन करू शकतो, काय कशाला म्हणतात, इन अ सेंटेन्स ऍडजेक्टिव्ह इन ईएसटी फॉर्म विच रेफर्स टू द हायएस्ट डिग्री ऑफ कंपेरिझन ऑफ वन विथ मोर दॅन अदर्स ऑदर टू नाउन्स. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं इतरांशी एकापेक्षा जास्त, म्हणजे ज्यावेळेस तुलना करणाऱ्यांची ज्यावेळेस आपण तुलना करतो त्यावेळेस एकाची आपण अनेकांशी तुलना करतो, त्यावेळेस कोणती डिग्री होते, सुपरलेटिव्ह. कोणती डिग्री होते, सुपरलेटिव्ह डिग्री होते. ओके, आलं लक्षात? आपण पुन्हा एक क्विक रिव्हिजन घेऊया. क्विक रिव्हिजन म्हणजे काय, चला आपण काय पाहिलं आज. पहिलं तर आपण पाहिलं की डिग्री, डिग्रीचे तीन टाइप्स असतात. फर्स्ट इज पॉझिटिव्ह डिग्री, सेकंड इज कंपेरेटिव्ह डिग्री, थर्ड इज सुपरलेटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ऍडजेक्टिव्ह हे सिम्पल फॉर्ममध्ये असतं. कशामध्ये असतं, सिम्पल फॉर्म, म्हणजे कसं, स्ट्रॉंग. बरं की नाही? आता आपण असंच एक एक्झाम्पल पाहूया. स्ट्रॉंग, टॉल, त्यानंतर आपण यंग घेतलंय, त्यानंतर आणखी काय येईल सिम्पल फॉर्म मध्ये, गुड. बरं की नाही? हे सिम्पल फॉर्म मध्ये. त्यानंतर क्लेवर मी मगाशी म्हटलं, बरं की नाही? तर हे सगळे जे ऍडजेक्टिव्ह आहेत हे कोणत्या फॉर्म मध्ये आहेत, सिम्पल फॉर्म मध्ये. म्हणजे ज्यावेळेस ऍडजेक्टिव्ह सिम्पल फॉर्म मध्ये असेल त्यावेळेस 101% इट इज इन अ पॉझिटिव्ह डिग्री. हे कोणत्या डिग्री मध्ये असतात, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये असतात. आता कंपेरेटिव्ह डिग्री, ह्याच टॉलला ज्यावेळेस आपण ईआर लावतो म्हणजे काय होतं, टॉलर. म्हणजे ज्यावेळेस टॉलला ऍडजेक्टिव्हला ईआर फॉर्म लागतो ते कशामध्ये जातं, आपलं कंपेरेटिव्ह डिग्री मध्ये जातं. कोणत्या डिग्री मध्ये जातं, कंपेरेटिव्ह डिग्री मध्ये. आलं लक्षात? तर तसंच मग ह्या यंगचं काय होईल, यंगचं यंगर, यंगचं काय होईल, यंगर होईल. तसं क्लेव्हरचं काय होईल, क्लेव्हरर. म्हणजे काय लागला, ईआर लागला. आता मी गुड्स सांगत नाही, आपण हे पाहूया आणि मग सगळ्या शेवटी आपण गुड कडे येऊया. ठीक आहे, मग हे जर टॉल मध्ये पॉझिटिव्ह जर टॉल असेल तर कंपेरेटिव्ह टॉलर झालं तर सुपरलेटिव्ह काय होणार, टॉलेस्ट. म्हणजे याला काय लागला, ईएसटी लागला. मग यंगचं काय होणार, यंग, यंगर, यंगेस्ट. गुडचं आपल्याला नंतर करायचं ना. मग क्लेवर, क्लेवरचं झालं क्लेवरर, आणि इथे काय होणार, क्लेवरेस्ट. म्हणजे काय लागलेलं आहे, ईएसटी लागलेलं आहे. आता तुम्ही म्हणा, सर तुम्ही हे सगळं सांगितलं, स्ट्रॉंगचं सांगितलं, टॉलचं सांगितलं, यंगचं सांगितलं, क्लेवरचं सांगितलं, मग गुडचं काय सांगितलं, काय नाही सांगितलं. त्याचं कारण हे आता मी तुम्हाला सांगतो की काही काही असे ऍडजेक्टिव्ह असतात, काही ऍडजेक्टिव्ह असे असतात की त्याच्यामध्ये थोडासा बदल, ईआर लागत नाही, ईएसटी लागत नाही. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे गुड, गुडचं गुडर होतं का, नाही. गुडेस्ट होतं का, नाही. तर गुडचं होतं बेटर, ईआर लागलाय परंतु गुडर झालं का, नाही. गुड, बेटर, आणि याच्यामध्ये काय होतं,
बेस्ट होतं. काय होतं? बेस्ट होतं. ह्या गोष्टी आपल्याला सरावानी किंवा असे जे ऍडजेक्टिव्ह आहेत जे म्हणजे नॉर्मल फॉर्मेशन त्यांचं होत नाही, त्यांच्यासाठी आपल्याला एक एक्स्ट्रा प्रॅक्टिस करावी लागते. किंवा असे काही शब्द खूप थोडे आहेत, असे खूप थोडे ऍडजेक्टिव्ह आहेत की ज्यांचा बदल थोडासा वेगळा होतो, परंतु असे आपल्याला सरावाने आपण ज्यावेळेस सराव करू ह्या डिग्रीचा त्याच्याने आपलं काय होतं, त्याच्या जसं आपण सराव करत जाऊ तसं तसं आपला सराव होईल, तसं तसं आपल्या लक्षात येतं. असंच गुड सारखं पण बॅड सुद्धा आहे. बॅडचं बॅडर होतं का कम्पेरेटिव्ह मध्ये? नाही. बॅडेस्ट होतं का? नाही. बॅडचं होतं बॅड, वर्स आणि वर्स्ट. तर आलं लक्षात, म्हणजे सगळ्याच शब्दांना ईआर किंवा ईएसटी लागतं असं नसतं. तर आपण एक तक्ता पाहूया, या तक्त्यावरून आपल्या लक्षात येईल. पा, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरिटिव्ह डिग्री. पा, पहिला शब्द आहे टॉल, टॉलर, टॉलेस्ट, जो आपण घेतलाच होता, बरोबर की नाही? त्यानंतर स्मॉल, आता बाजूला काहीतरी शब्द देतं, बरोबर की नाही? बाजूला शब्द दिलेले आहेत, पा, दिसत तुम्हाला सगळ्यांना? तर मला एक सांगा बरं, जी बाजूला दिलेले शब्द आहेत तिथे स्मॉलचं कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये काय येणार? येस, स्मॉलर येणार. काय येणार तिथे? स्मॉलर. त्यानंतर पुढचा शब्द आहे स्ट्रॉंग, स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगेस्ट, यंग, यंगर, यंगेस्ट, ओल्ड, ओल्डर, ओल्डेस्ट, बिग. आता बिग मध्ये पाहा बरं, तर आता आपण लक्ष देऊ इकडे. बिग, आता तुम्ही म्हणणार सर बिगचं तर बिगरच होतं. हो, बरोबर आहे, बिगचं काय होतं? बिगरच होतं. परंतु स्पेलिंग मध्ये काय होतं? फरक होतं. जर पॉझिटिव्ह मध्ये बिग असेल तर कंपॅरेटिव्ह मध्ये काय होणार? बिगर होणार. मात्र बिगरची स्पेलिंग काय आहे? बी आय जी ई आर लागेल का? नाही, ई आर लागणार नाही. तर काय होतं? बिगरची स्पेलिंग काय आहे? बी आय डबल जी ई आर, म्हणजे बीचं काय झाला? डबल जी झाला. आणि बिगेस्टची स्पेलिंग सुद्धा काय होते? बी आय डबल जी ई एस टी. पा, आपल्याला पुढे दिसतंय की बिगला काय होतं? जी डबल आलेलं आहे. त्यानंतर लॉंग, लॉंगर, लॉंगेस्ट, फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. परंतु पुढचा शब्द मात्र खूप इंटरेस्टिंग आहे. कोणता आहे पुढचा शब्द? मच. मचला मचर झालंय का? नाही. मच्छ काय झालेला आहे? मच, मोर आणि मोस्ट. म्हणजे हा शब्द कशा टाईपचा आहे? आपण गुड, बेटर, बेस्ट पाहिला होता की नाही, तशा प्रकारचा हा शब्द आहे. मच, मोर, मोस्ट. आलं लक्षात? आता आणखीन एक शब्द आहे जो त्याच्या खाली चाललेला आहे. कोणता आहे? ब्युटिफुल. ब्युटिफुलचं कंपॅरेटिव्ह मध्ये ब्युटिफुलच होतं का? नाही. ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. मग इथे काय येणार आहे? ब्युटिफुलचं काय होणार? ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, म्हणजे ब्युटिफुलच्या अगोदर आपण हा मोर लावणार, मोर ब्युटिफुल आणि मोस्ट ब्युटिफुल. आलं लक्षात? तसंच डिफिकल्टचं सुद्धा होतं. डिफिकल्ट, मोर डिफिकल्ट, मोस्ट डिफिकल्ट. बॅड तर आपण पाहिलाच होता, बॅड, वर्स, वर्स्ट, गुड, बेटर, बेस्ट. आता आणखीन एक शब्द लक्षात ठेवायचा की कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काही शब्द असे आहेत ज्यांच्या शेवटी ई येतो, जसं आपण पाहिलेलं आहे अर्ली. आता ज्या वेळेस अर्लीची स्पेलिंग काय आहे? ई ए आर एल वाय, अर्ली. परंतु कंपॅरेटिव्हमध्ये करताना अर्लीची स्पेलिंग, अर्लियरची स्पेलिंग काय होते? ही जो आपला वाय आहे, काय आहे? वाय. वायच्या जागी काय येतो? ई येतो. आणि त्याच्या पुढे काय लावायचं आपल्याला? ई आर. अर्ली, अर्लीएस्ट, म्हणजे वाय जो होता तो निघून गेला, त्याच्याऐवजी काय आला इथे? आय आला. आणि इथे सुद्धा काय होणार? तसंच हॅपीचं सुद्धा. हॅपीला शेवटी काय असतो? वाय असतो. त्याचं काय होणार? हॅपियर. आणि सुपरलेटिव्ह मध्ये काय होणार? हॅपीएस्ट होणार. आलं लक्षामध्ये? कळलं? तर आज आपण हे पाहिलेलं आहे. तर आपण काय करायचंय? आज आपण
हे ज्या वेळेस तुम्ही युट्यूबवरचा व्हिडिओ पाहाल त्यानंतर आपल्या इंग्रजी इयत्ता 8वीतलं पान क्रमांक 15 वरती आपल्या डिग्री ऑफ कंपॅरिझन दिलेले आहे, त्याच्यामध्ये एक तक्ता दिलेला आहे, तो तक्ता आपल्याला काय करायचा आहे, सोडवायचा आहे. धन्यवाद.